नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आपण दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळतो. यंदा जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या औचित्याने आरोग्याविषयी जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नागपुरातील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ अर्थात ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर आकाश सावजी यांना. डॉक्टर, आपलं दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. यंदाची जागतिक आरोग्य दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे सर्वांसाठी आरोग्य. हो. तर आरोग्य म्हणजे नेमकं काय आणि आरोग्य किती प्रकारचं असतं? आपलं सुदृढ शरीर म्हणजे आरोग्य. मग यामध्ये शरीर पण आलं, मन पण आलं, आपली सामाजिक इन्व्हॉल्वमेंट सुद्धा आली, म्हणजे शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य. पण जेव्हा शरीर सुदृढ आहे, आपण सुदृढ आहोत, तेव्हा आपल्या आसपासही लोक सुदृढ होतील. तर आपण स्वतः पहिले सुदृढ असायला हवं, म्हणजे हेल्थ इज वेल्थ. बरोबर आहे डॉक्टर. खरं पाहिलं तर माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि आपण या समाजामध्ये राहतोय, आपण या जगामध्ये राहतोय, त्यामुळे जागतिक आरोग्याला विशेष महत्व आहे. तर जागतिक आरोग्य म्हणजे नेमकं काय आणि जागतिक आरोग्य संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका काय आहे? जागतिक आरोग्य ही खूप विस्तृत संकल्पना आहे आणि ती कदाचित भारतातूनच सुरू झालेली अशी संकल्पना आहे की वसुधैव कुटुंबकम, आपलं पूर्ण पृथ्वी एक कुटुंब आहे आणि कुटुंबात प्रत्येक जण निरोगी आहे. निरोगी तो तब्येतीने निरोगी आहे, त्याचा एकमेकांशी असलेला संबंध, प्रेमाचे संबंध ह्या देशाचे बाकी देशांचे, हे सगळे निरोगी आहेत, हेच खरं तर जागतिक आरोग्य आहे. वर्ल्ड हेल्थ डे म्हणजे आपण हा दिवस साजरा करतोय की प्रत्येकाने स्वतःला निरोगी ठेवावं, आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवावं, आपल्या देशाला आणि पृथ्वीला निरोगी ठेवावं. बरोबर आहे. म्हणजे आपण समाजाचा विचार केला तर व्यक्तीपासून याला सुरुवात होते, त्यामुळे वैयक्तिक आरोग्य जर आपण सांभाळलं तर आपण जागतिक आरोग्य सांभाळण्याकरता खूप मोठा हातभार लावतोय असं म्हणायला हरकत नाही आहे. हे अगदीच खरं आहे की आपण वैयक्तिक आरोग्य सांभाळावं आणि मग तीच शिकवण आपण बाकीच्यांना पण द्यावी. आपण जसं वागतोय, घरचे लहान मुलं पण तसेच राहतील. आपण आपल्या वडीलधाऱ्या लोकांना बघतो, ते निरोगी असतील तर त्यांची पुढची जनरेशन, आणखी पुढची जनरेशन निरोगी राहील. पण आजची जीवनशैली खूपच बदललेली आहे, त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवलेल्या आहेत. तर साधारणपणे भारतामध्ये आरोग्याच्या समस्या कुठल्या आहेत, नेमकी कारणं काय त्या समस्यांची? जे पेशंट आम्ही नेहमीच बघतो की त्रास झाला आणि पेशंट दाखवायला येतात आणि म्हणतात की आम्हाला निरोगी करा. तर निरोगी करा हा एक दिवसाचा विषय नाही. निरोगी असणं ही जीवनशैली आहे, म्हणजे जीवन लहानपणापासून तर शेवटपर्यंत आपण निरोगी असायला हवं. त्याकरता राहणीमान, तसं खानपान, तसे व्यायाम, तसे विचारसरणी, या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे विचारांपासून तर वागणुकीपर्यंत या सगळ्या गोष्टी आयुष्यभर पाळत राहिल्या तर माणूस निरोगी राहणार. हा काही एक दिवसाचा किंवा काही थोड्याशा काळाचा प्रश्न नाहीये. बरोबर. आपण जसं म्हणतो की केवळ रोग नाही म्हणून त्याचं आरोग्य चांगलं आहे असं नाही. अगदीच असं आहे. म्हणजे रोगाचा मनात विचार सुद्धा यायला नको, तू इतका निरोगी हवा. बरोबर. साधारण कुठल्या समस्या आपल्याला सांगता येतील भारतामध्ये आरोग्याविषयीच्या? वेगवेगळ्या वयामध्ये आणि लोकॅलिटी प्रमाणे वेगळेवेगळे त्रास आहेत. पण लहान मुलांपासून बघूया की या मागच्या 5-7-10 वर्षांमध्ये लहान मुलांची चिडचिडेपणा किंवा अग्रेशन किंवा आई वडिलांचं न ऐकणं ह्याचं प्रमाण बरंच वाढलंय. बरोबर. अगदीच मुख्य कारण की गॅजेटेड लाईफ, मोबाईल हातात आले, डिजिटल वर्ल्ड झालेलं आहे. तर त्यांना डोळ्यांचे त्रास, एकसारखं बसणं आहे, तर ती ब्रेनची जी डेव्हलपमेंट आहे पहिल्या 5-6 वर्षात होणारी ती बरीच कमी होते. म्हणजे कदाचित हे दुसऱ्या मोठ्या वर्ल्डचं वॉर असू शकतं की त्यांनी गॅजेट्स तयार केले आणि इंडियामध्ये पाठवतायत. म्हणजे लहानपण तर हिरवला गेलंच आहे. त्यानंतर पुढची होणारी ब्रेनची डेव्हलपमेंट, जे आपण आज म्हणतो की इंडियात सगळे जिनियसच असायचे, तर ते हळूहळू कमी होतील. मैदानी खेळ खेळणं लहान मुलांनी, रोज 1 तास 2 तास, सकाळी 2 तास, संध्याकाळी बाहेर जाणं, खेळणं, या ऍक्टिव्हिटी करणं अतिशय आवश्यक आहे. मला एक विचारायचं आहे डॉक्टर, की जसं आता तुम्ही म्हणालात की खूप सारे गॅजेट्स आलेले आहेत आणि लहानपणापासून त्याच्या वापराची सवय मुलांना झालेली आहे. हो. तर यापासून जे रेडिएशन्स निघतात याचा कितपत गैरपरिणाम होतोय मुलांच्या शरीरावरती?
गैरपरिणाम अनेक लेवलला होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती बुद्धी तितकी चालत नाही की ब्रेनची डेव्हलपमेंट होणारी आहे, जी विचारशक्ती आहे तीच त्याची हिरवून घेतली जाते. म्हणजे ब्रेन त्या गॅजेटमधनच बाहेर निघत नाही. सोबत हे जंक फूड्स पुष्कळ प्रमाणात वाढले, हे इझी फूड्स दिसतात की इझी एक्सेसिबल आहे, आरामात मिळतात, स्वस्तामध्ये मिळतात, आणि एका लेवल नंतर मग ती लहान मुलं आपल्या आई वडिलांचं आजी आजोबांचं ऐकत सुद्धा नाही. ही घरोघरची परिस्थिती आहे. बरोबर आहे. म्हणजे बाहेरच्या युद्धापेक्षा घरातलं युद्ध होऊन जातं. अगदी खरी गोष्ट. मुलांच्या हाडांवरती देखील परिणाम होतो का? माझ्या वाचण्यात असं आलं होतं की या रेडिएशनमुळे कॅल्शियमची कमतरता होते किंवा हो या रेडिएशनमुळे म्हणजे या लाईफस्टाईल या जीवन पद्धतीमुळे ऍक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे जीवनशैली एका ठिकाणी बसून राहण्यामुळे हाडांची ग्रोथ कमी होते, हाडांचं कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं, त्याला खिसूळपणा येतो आणि येत्या पुढच्या काळामध्ये जे आपण म्हणायचो की 100 वर्ष आयुष्य राहतं तर हे लवकरच त्रास सुरू होऊन जातात. म्हणजे जे पेशंट आहेत थोडेसे वाढलेल्या वयाचे 50, 60, 70 वर्षांचे तर आता आम्ही बघतो आहोत की टीनेज ग्रुपमध्ये सुद्धा हाडांचं कॅल्शियमचं प्रमाण, व्हिटॅमिन डी चे प्रमाण कमी आहेत. म्हणजे जर भिंत जेव्हा तयार करतो आहे तेव्हा जर ती मजबूत असेल लहानपणीच तर मग ती पुढे पुष्कळ वर्ष चालेल. निश्चितच. हे वयाप्रमाणे होणारे त्रास लवकर वयात होणे आणि तो ठिसूळपणा येणे, आणि एकदा तो ठिसूळपणा हाडांचा आला की मग औषधी घेऊन त्याला आपण तात्पुरतं पुढे ढकलतोय पण ती मजबूती येत नाही. बरोबर. म्हणजे थोडक्यात आपण जसं म्हणतो की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. अगदी तीच पद्धती ती आणखी पुढे येत आहे. आता रिसेंट डेव्हलपमेंट मध्ये म्हणजे वयाप्रमाणे आता गुडघे सुद्धा दुखतात. आमच्याकडे येणारे बरेचसे पेशंट की गुडघ्यांचा त्रास आहे, वय 60, 70, 80, 90 असं झालेलं आहे आणि आम्ही सांगतोय की आता नी रिप्लेसमेंट सर्जरी करावी. पण आपण परत आता थोडस जुन्या विचारांकडे चाललोय की जितके वर्ष गुडघा नॅचरली चांगला ठेवता येईल म्हणजे प्रिव्हेंशन, म्हणजे त्रास वाढलेला असून सुद्धा बिना ऑपरेशन गुडघ्याला मजबूत करता येतं, त्याला पीआरपी किंवा प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी असं म्हणतात. अच्छा. म्हणजे आपल्याच शरीरातल्या प्रतिकारशक्ती पेशी पेशंटच्याच ब्लड मधनं घ्यायच्या, प्रोसेसिंग करत प्रक्रिया करत त्या प्रतिकारशक्ती पेशींचं कॉन्सन्ट्रेट तयार करायचं, जसं की फेविकॉल तयार केलाय. अच्छा. ठीक. फेव कॉन्सन्ट्रेट गुडघ्याच्या आतमध्ये अनेस्थेशिया देऊन त्या भागात फील करायचा, त्या भागात त्या प्रतिकारशक्ती पेशी टाकायच्या. यामध्ये चिरा किंवा टाके मारायची गरज नाही, अनेस्थेशिया देऊन प्रोसिजर करतात म्हणून दुखत नाही. आणि त्याच दिवशी सकाळी सुरुवात केली, त्याच दिवशी पेशंट घरी जातात चालत चालत. अरे वा. त्रास 100% संपत नाही पण बऱ्या अंशी त्रास सुसह्य झाला आणि बिना ऑपरेशन आपले काही वेळात काळ चांगला निघाला असं होतं. पण ही जी ट्रीटमेंट आहे तर ही सर्वसामान्य नागरिकांना परवडण्याजोगी आहे का? अगदीच अगदीच. आणि येत्या काळात यावरती बऱ्याच रिसर्च चालू आहेत, बऱ्याच इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस होत आहेत. बरोबर. आता येत्या काही वर्षांमध्ये मोठ्या मोठ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये सुद्धा ह्या पद्धती येतील. हा. म्हणजे आपण भविष्याच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने विचार जर करायचा म्हटलं तर या खूप नव्या नव्या गोष्टी येत आहेत आणि या सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरणार आहेत असं आपण नक्कीच म्हणू शकतो. सर्वांना परवडतील इतक्या इतक्या कॉस्ट मध्ये हे होतं. बरोबर आहे. कारण आरोग्य ही तर आपल्याला आपल्या संविधानाने दिलेला हा मूलभूत अधिकार आहे. जो प्रत्येकाचा हक्क आहे त्याला मिळायलाच पाहिजे. आणि या दृष्टीने आपल्या केंद्र सरकारतर्फे बऱ्याचशा योजना राबवल्या जात आहेत आरोग्याविषयक. याविषयी आपण थोडस सांगूया. केंद्रातनं बऱ्याचशा योजना आहेत याचा लाभ अगदी गरजू लोकांना होतो, ही खूप चांगली गोष्ट आहे. मोठे मोठे कॉलेजेस किंवा सरकारी हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी मूलभूत सुविधा किंवा बरेचशा मोठे ऑपरेशन सुद्धा सरकारकडनं फ्रीमध्ये करण्यात येतात. आणि मेडिकल टीम याच्यात आणखी एक कौतुक करण्यासारखं असं की मेडिकल टीम म्हणजे बरेच जण जे प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये जरी असतील तरी सुद्धा ते सेवाभावी म्हणून, म्हणजे ही वृत्तीच कदाचित मेडिकलमध्ये सुरुवातीपासून पेरल्या गेली, कदाचित हा भारताचा देणं असावं की खूप सारे डॉक्टर्स जरी प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये असतील तरी ते जमेल त्यावेळेस तशी सेवा देतात. म्हणजे ही स्किल ते आपल्या सरकारी ठिकाणी किंवा त्या सुविधा त्या योजनांथ्रू पेशंटपर्यंत पोहोचवतात, मोठे मोठे ऑपरेशन फ्रीमध्ये करून देतात. बरोबर. या योजना आणखी प्रमाणात वाढत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. खूपच मोठी गोष्ट आहे. आणि केंद्र सरकारतर्फे जसं आयुष्मान भारत म्हणा किंवा ई संजीवनी जिथून टेलिमेडिसिन ही सेवा सुरू केलेली आहे. बरेचदा दूरच्या दुर्गम भागांमध्ये
पेशंट पर्यंत पोहोचणं किंवा पेशंटला शहरी भागात पोहोचणं हे कठीण जातं. गोष्टींचं निदान व्हायला खूप वेळ लागतो. तर ह्या ई संजीवनीमुळे गोष्टींचं निदान लवकर होईल. त्या त्या क्षेत्रातले एक्सपर्ट डॉक्टर्स असतील तर ते दूर बसून सुद्धा मुंबई किंवा नागपूरमध्ये बसून सुद्धा अगदी दूरच्या गावातल्या पेशंटला बघू शकतील. तर त्यामुळे पेशंटला अगदी नेमकी कंडिशन काय आहे आणि ह्यातनं मार्ग कसा काढायचा आणि पुढच्या सुविधा काय घ्यायच्या हे लवकर कळतं आणि त्रास सोपे जातात. आणि मला असं वाटतं की जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जरी डॉक्टर असतील तरी त्यांचा अनुभव आणि त्यांचं ज्ञान याचा उपयोग दुसऱ्या टोकातल्या माणसाला देखील होऊ शकतो. ही किती मोठी गोष्ट झाली आहे. भारतीय डॉक्टरांचं अगदीच कौतुक करण्यासारखं आहे. खूप साऱ्या दूरच्या मोठ्या देशांमध्ये ज्यांच्याकडे टेक्नॉलॉजी खूप आहे पण जे क्लिनिकल स्किल आहे ते भारतीय डॉक्टरांमध्ये खरंच वाखणण्यासारखं आहे. बरोबर. म्हणजे पूर्ण जगामध्ये भारतीय डॉक्टरांचंच वर्चस्व आहे. जरी टेक्नॉलॉजीमध्ये पाश्चिमात्य देश आपल्यापेक्षा थोडे पुढे आहेत पण जे क्लिनिकल स्किल किंवा सर्जरी स्किल किंवा पेशंटला डायग्नोस करायची जी पद्धती आहे ती भारतामध्ये खूप चांगल्या लेवलला आहे. बरोबर आहे. जसं की आता तुम्ही म्हणालात की भारत हा आरोग्याच्या आणि औषधोपचाराच्या दृष्टीने जगात खूप वरच्या क्रमांकावरती आहे. तर आता कोरोनाच्या काळामध्ये भारताने जगात अनेक देशांना लस पुरवली, त्यानंतर औषधं देखील पुरवलेली आहेत. इंद्रधनुष ही एक योजना केंद्र सरकारतर्फे राबवली जाते. तर मला एक विचारायचं आहे की अशी महामारी म्हणा किंवा बदललेली जीवनशैली आपली चुकीची जी आहे, रसायनांचा वाढता वापर होतो आहे, प्रदूषण वाढत आहे, या सगळ्यामुळे लोकांची प्रतिकार शक्ती कमी होती आहे का आणि ती कमी होऊ नये म्हणून काय तुम्ही सुचवाल? आपल्याला सर्व गोष्टींचं परत मूल सामाजिक बांधिलकी वाढवणं किंवा समाजात काही लोकांनी आणखी परत पुढे येऊन सर्वांना जी आपली जुनी जीवनशैली होती त्याच जीवनशैलीवर आपण चालायला पाहिजे हे मार्गदर्शन करणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. लहानपणापासून तर वाढत्या वयापर्यंत म्हणजे मार्गदर्शनाची खरंच गरज आहे. जो आपल्याकडे गुरु शिष्याची संकल्पना होती तर गुरु पूर्ण आयुष्य गाईड करतोय. तर ह्याच पद्धतीने जीवनशैली कोणी गाईड करत राहावी आणि त्याप्रमाणे आपण परत नॅचरल गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावं. खूप जास्त औषधी, जास्त रसायनं किंवा जेवणामध्ये जंक फूड किंवा हानिकारक गोष्टी खाणं हे टाळावं. गॅजेट्स टाळावेत. मैदानी खेळ, बाहेरच्या ऍक्टिव्हिटीज ह्या सगळ्या व्हाव्यात. म्हणजे आपण परत जो वैभवशाली गौरवशाली भारत होता आपण परत त्याच मार्गावरती आहोत. निश्चित तसं व्हायला हवं लवकर. बरोबर. आणि डॉक्टर मला असं वाटतं की या आरोग्य साधण्याच्या या प्रक्रियेमध्ये केवळ डॉक्टरच सहभागी व्हायला पाहिजेत असं नाही तर सर्वसामान्य लोक देखील याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात जेणेकरून प्रदूषणाला आळा बसेल, रसायनांचा कमी वापर होईल आणि जीवनशैलीमध्ये सुधारणा होईल. हे आता तुम्ही जसं सांगितलं त्याप्रमाणे निश्चितच याचाच एक प्रयत्न म्हणून आता आम्ही पण एक आणखी एक ट्रस्ट तयार केलेली आहे जिथे मॅक्झिमम पुष्कळ लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकू. म्हणजे हेच की आपलं वय वाढत आहे पण ते आकड्यांमध्ये वाढावं पण आपली जीवनशैली नॅचरल राहावी. हो, तर हे प्रत्येकाने आपल्याला जसं जमेल त्या पद्धतीने आपणही निरोगी राहावं आणि लोकांना पण निरोगी ठेवावं. डॉक्टर आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना आरोग्य विषयक आणि विशेष करून हाडांच्या बाबतीत आरोग्य कसं सांभाळता येईल याविषयी खूप महत्वाची माहिती सांगितलीत. त्याबद्दल आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद.